Good morning, children. Yes. So after so many days, we will having a Hindi subject. Yes. In the previous class, we will take you Noorjan ma'am take you Hindi class. No. So she completed lesson number one. Yes. Bharatvarsh. Poem number one. Bharatvarsh hai sabse pyara. That poem already she taught you and she gave you question answer also. So in the page number four, she gave you a क्वेश्चन आंसर ऑफ फोर फोर्थ मेन फोर्थ मेन तनक ओनली और इनकोटिदर होदल आफ्टर दिस आई विल सॉल्व यू इन द नेक्स्ट क्लास और आई विल गिव यू अ पीडीएफ फाइल आल्सो ओनली फॉर दैट मच ओके बिकॉज़ मैम सॉल्वड ऑल द क्वेश्चन आंसर एंड शी टोल्ड यू पोयम एंड अर्थ के अनुसार लिखो और भाषा अभ्यास में क्या क्या है कि आपको यहाँ सब भाषा का अभ्यास का क्या किया है कि वहाँ उत्तर लिखकर मैम ने दिया है आपको सिर्फ यहाँ अंग्रेजी शब्द में लिखो और जिन क्या है दिए हुए वाक्य को स्वतः वाक्य दिए हुए वाक्य को क्या करना है कि मातृभाषा में ट्रांसलेट करना है इतना ही है वो मैं आपको क्या करेंगे कि अगले क्लास में आपको लिख कर देती हूँ ओके सो वी विल मूव इन द नेक्स्ट क्लास नेक्स्ट सॉरी नेक्स्ट वॉट लेसन ओके लेसन नंबर टू सो दट इज द केरल का राजकुमार सो लेसन नंबर टू केरल का राजकुमार केरल का राजकुमार सो राजकुमार मीन्स वॉट प्रिंस ಮೊದಲ್ವಾ ಸೊ ಪ್ರಿನ್ಸ್ ಮತ್ತಾ ರಾಜ ನಮ್ಮೂರಲ್ಲಿ ರಾಜ ಇದ್ದಾರ ಕೇರಳ ಕಾ ರಾಜ ಕುಮಾರ್ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಮೀನ್ಸ್ ವಾಟ್ ಪ್ರಿನ್ಸ್ ಪ್ರಿನ್ಸ್ ಓಕೆ ಆರ್ ಆಫ್ ಅಪನ್ ಯೋರ್ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ ಪೇಜ್ ನಂಬರ್ ಫೈವ್ ವಾಟ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಡೂ ಅಪನ್ ಯೋರ್ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ and which one I am reading now, just listen carefully, Kerala ka Rajkumar, Prince of Kerala, it is one of a state, yes, so, part ka parichay, is lok kata mein, Rajvarman ki udarata, praja ke prati prem, unke putra Ravivarman ka manmana vyavhartata, ant mein Rajkumar ke विवेक का वर्णन किया गया है इस यहाँ पाठ में क्या किया है कि यहाँ एक राजा है वहाँ उसका नाम क्या है कि राजवर्मन के बारे में और राजवर्मन को क्या है कि अपने प्रजा का प्रति बहुत प्यार है अंदर तुम प्रजा और अष्ट इष्ट और क्या है कि उनका एक बेटा है मतलब राजकुमार कौन रविवर्मन उनका भी यहाँ बारे में बताया गया है उनका उनका काम का बारे में और वहाँ राजकुमार का कौन राजा राजवर्मन का उनका बुद्धि का बारे में बताया गया है और उनका क्या है कि विवेक मीन्स बुद्धि इंटेलिजेंस हाउ ही विल बी अ हाउ हेगिद्रु एंड हेगे मार्ट तो ये माडिद्रु अवरु ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು दैट दे डिस्क्राइब अबाउट अ राजकुमार ऑफ अ राजवर्मन एंड हिज सन ರವಿವರ್ಮನ್ ರಾಜವರ್ಮನ್ ಅಂಡ್ ರವಿವರ್ಮನ್ ಸೊ ದಿ ಬೋತ್ ಆರ್ ಇನ್ ದಿಸ್ ಲೆಸನ್ ಸೊ ಲೆಟ್ಸ್ ಸಿ ವಿಲ್ ಸಿ ವಾಟ್ ದೇ ಆರ್ ಡೂಯಿಂಗ್ ಅಂಡ್ ಹೌ ದೇ ಆರ್ ಡೂಯಿಂಗ್ ಅಂಡ್ ಆಲ್ ವಿ ವಿಲ್ ಸಿ ಓಕೆ ಸೊ ಹಿಯರ್ ಪಾಠ ಕಾ ಉದ್ದೇಶ ಸದ್ಗುಣೋ ಕಾ ಮಹತ್ವ ಸಮಜಾಯ ತಥಾ ದೇಶ ಪ್ರೇಮ ಕಿ ಭಾವನಾ ಜಾಗೃತ ಕರ್ನಾ ಹೇ ಕ್ಯೂಂಕಿ ಯಹ ರಾಜ್ ಕೋ ಕೈಸಾ ಗುಣ ಥಾ ಅಚ್ಚಾ ಗುಣ ಥಾ ರಾಜ್ಯ ಅಪ್ನೆ ಪ್ರಜಾ ಕೆ ಲಿಯೇ ಕಭಿ ಭಿ अच्छा ही सोचता था अपने प्रजा के लिए क्या किया था कि अपना तन मन धन से क्या करता था प्रार्थना भी करता था और अपने देश के ऊपर राज को क्या बहुत गर्व था बहुत क्या प्यार भी था और वहाँ राज्य का राजा होने के तथा अपना प्रजा का भी क्या करता था कि रक्षण करता था तो हम देखेंगे क्या हुआ था अलग से अपन योर टेक्स्ट बुक व्हाइल आई एम रीडिंग जस्ट लिसन केयरफुली कीप योर फिंगर ऑन दैट वर्ड राजा राजवर्मन के राज्य केरला में प्रजा सुखी और संपन्न थी राज्य में धन धान्य और खुशहाली थी
दयालु राजा राजवर्मन अपनी संतान के समान प्रजा की देखभाल करते थे। प्रजा परिश्रमी, ईमानदार और राजा का आदर करती थी। राजवर्मन के राज्य में व्यापारी दूर दूर से व्यापार करने आते थे। गरम मसाले और इमराती लकड़ी के बदले व्यापारी सोने चांदी से भरी थैली दे जाते थे। राज्य की आमदनी दिनों दिन बढ़ रही थी। वहाँ क्या हुआ कि राज्य का राजा कौन था कि यहाँ राजवर्मन था। उनका राज्य कौन सा था कि केरला था। तो राजा राजवर्मन के राज्य केरला में प्रजा सुखी और संपन्न थे। क्या हुआ था कि वहाँ राज्य में राजा के लोग रहते थे ना, यानी कि प्रजा लोग क्या थे, बहुत खुश से थे, बहुत संपन्न थे। संपन्न मतलब क्या कि सभी खुशी से, बहुत उनको क्या भी कुछ भी प्रॉब्लम नहीं, कुछ भी क्या दुख नहीं है, क्योंकि उनको क्या अनाज चाहिए या धान चाहिए या पैसा चाहिए या काम चाहिए, ये सब कुछ क्या करता था राजा उनको दिलवा कर ही रखता था। इसलिए क्या होता था कि उनको कोई भी चिंता नहीं था। तो वहाँ सभी राज्य के क्या लोग या प्रजा लोग क्या करते थे, खुशी से रहते थे। राज्य में धन धान्य और खुशहाली थी। धन धान्य मीन्स व्हाट वी विल कॉल वेल्थ, संपत्तु, ಎಲ್ಲ ಸಂಪತ್ತು ಇತ್ತು, ಅದೆಲ್ಲ ಯಾವುದವರಿಗೆ ಬೇಜಾರಿರಲಿಲ್ಲ, ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಚಿಂತೆನೂ ಇರಲಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಾನು ಇರೋದ್ರಿಂದ ಆರಾಮಾಗಿ ಖುಷಿಯಿಂದ ಇದ್ರು. ಅವರು ಧನನೂ ಇತ್ತು, ಧಾನ್ಯನೇ, ಧನ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಹಣ ಇತ್ತು. ಹೌದಲ್ಲ, ಧಾನ್ಯ ಅಂದ್ರೆ ಆಹಾರ ಧಾನ್ಯಗಳು, ಅಥವಾ ನಮ್ಗೆ ತಮ್ಮ ಊಟಕ್ಕೆ ಏನ್ ಬೇಕು, ಅಡುಗೆಗೆ ಏನ್ ಬೇಕು, ಆ ತರ ಎಲ್ಲಾನು ಇತ್ತು ಅವರಿಗೆ. ಧನ ಧಾನ್ಯ ಮೀನ್ಸ್ ಧಾನ್ಯ ಮೀನ್ಸ್ ವೆಲ್ತ್ ಮೀನ್ಸ್ ನಾಟ್ ಓನ್ಲಿ ಮನಿ, ವೆಲ್ತ್ ಮೀನ್ಸ್ ವಾಟ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಟೇಕ್ ಫಾರ್ ಅ ಫುಡ್ ಅಂಡ್ ಆಲ್, ದಟ್ ಇಸ್ ಆಲ್ಸೋ ಕಾಲ್ಡ್ ಅ ವೆಲ್ತ್. ವೋ ಭೀ ಥಾ ಉನ್ಕಾ ಘರ್ ಮೇ, ಉನ್ಕಾ ರಾಜ್ಯ ಮೇ. ಓಕೆ, दयालु राजा राजवर्मन अपने संतान के समान प्रजा की देखभाल करते थे। वहाँ क्या करता था राजा, जैसे हम अपने बच्चे को देखते हैं, यस, हाउ वी विल ट्रीट अवर चिल्ड्रन लाइक दैट, ओनली किंग आल्सो ट्रीट ऑल द व्हाट किंगडम ऑफ इन दैट किंगडम पर्सन और इन दैट प्रजेगळन्न ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ತನ್ನ ಸ್ವಂತ ಮಕ್ಕಳನ್ನು ಹ್ಯಾಂಗ್ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾರಲ್ಲ, ಅದೇ ತರ ತಾನು ಕೂಡ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಎಲ್ಲಾ ಮಕ್ಕಳನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೊತಿದ್ರು, ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಪ್ರಜೆಗಳನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೊತಿದ್ರು. ಹೌದಲ್ವಾ, ಸೊ ಅವ್ರು ಬೇರೆಯವರು, ಅಥವಾ ನಾನ್ ರಾಜ ಅವ್ರ ಪ್ರಜೆಗಳು, ಎಸ್, ದೇ ಆರ್ ಅ ಕಾಮನ್ ಪೀಪಲ್, ಆತರ ನೋಡ್ತಿರಲಿಲ್ಲ ಅವರು. ಬಿಕಾಸ್ ಈ ಲವ್ ಈಚ್ ಅಂಡ್ ಎವ್ರಿ ಒನ್. ವಹಾ ಕ್ಯಾ ಕರ್ತಾ ತಾ ಕಿ ಅಪ್ನೆ ಸಂತಾನ್, ಸಂತಾನ್ ಮೀನ್ಸ್ ಬಚ್ಚೆ, ತನ್ನ ಮಕ್ಕಳು, ತಮ್ಮ ಹುಟ್ಟಿದ ಮಕ್ಕಳನ್ನ ಹೆಂಗ್ ನೋಡ್ತಿದ್ದಾರಲ್ಲ, ಅದೇ ತರ ಎಲ್ಲಾ ಜನರನ್ನು ಕೂಡ ನೋಡ್ಕೊತಿದ್ರು. प्रजा परिश्रमी, ईमानदारी और राजा का आदर करते थे। उतना ही नहीं, जैसा राजा सबको प्यार देता है प्रजा को, जैसे प्रजा भी क्या करते थे कि राजा से बहुत प्यार करते थे, बहुत आदर करते थे, गौरव देते थे, यस, क्योंकि राजा उनको सब कुछ देता है। हौदलवा, द किंग गिव्स एवरीथिंग टू देम, नॉट ओनली डेली ही विल गिव अ फूड और मनी टू सर्वाइव देम, but he will provide a good facility. Yes, then only they are living very happily, they are living very comfortably, right? So that for the reason of who, that king, yes, Rajvarman ke sahayakata se wo log sab khush the. Isliye wo log kya karte the ki Rajvarman ke rajya mein sabhi log raja ka aadar karte the. Aadar andre eno, gaurava nodtidru avarige yavaglo avara ಅವ್ರದ್ದೇ ಅವ್ರ ಕಡೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಸನ್ಮಾನವನ್ನು ಕೊಡ್ತಿದ್ರು, ಸನ್ಮಾನ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಅಥವಾ ಗೌರವ ಕೊಡ್ತಿದ್ರು, ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಹೌದಲ್ಲ, ಅಥವಾ ಅವ್ರು ಏನನ್ನು ಕೆಲಸಗಳನ್ನು ಹೇಳಿದ್ರೆ ಅದನ್ನ ತಮ್ಮದೇ ಕೆಲಸ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಮಾಡಿ ಹೋಗ್ತಿದ್ರು. ರಾಜವರ್ಮನ್ ಕೆ ರಾಜ್ಯ ಮೇ ವ್ಯಾಪಾರಿ ದೂರ್ ದೂರ್ ಸೆ ವ್ಯಾಪಾರ ಕರ್ನೆ ಆತೆ ಥೆ. ಅವ್ರ ವಹಾ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಥಾ ಕಿ ರಾಜವರ್ಮನ್ ಕೆ ಗಾಂವ್ ಮೇ ಯಾ ರಾಜ್ಯ ಮೇ ವಹಾ ದೂಸರೆ ಜಗಹ ಸೆ ದೂಸರೆ ರಾಜ್ಯ ಸೆ ರಾಜಾ ಲೋಗ ವ್ಯಾಪಾರಿ ಲೋಗ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಥೆ ಕಿ ವ್ಯಾಪಾರ ಕರ್ನೆ ಆತೆ ಥೆ. Yes, वहां व्यापार करने को आकर क्या होता था कि गरम मसाले और
इमारती लकड़ी के बदले व्यापारी सोने चांदी से भरे थैली दे जाते थे। वहां क्या करते थे कि लेने मारते थे अंदर गरम मसाले बेचते थे, और बड़े बड़े क्या करते थे कि लकड़ी और लकड़ी से बने हुए चीजों को लेकर आते थे। दे विल ब्रिंग अ गरम मसाला एंड अ वुडन मटेरियल और वुडन एज फॉर अ वॉट फॉर द टू हाउ दे हैव टू गिव अ अदर्स ಅದಲ್ಲ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಅವರು ಏನ್ ಮಾಡಬೇಕು ಸೇಲ್ ಮಾಡಬೇಕು ದೇ ಹ್ಯಾವ್ ಟು ಸೇಲ್ ದ ಅದರ್ಸ್ ಅಂಡ್ ದೇ ವಿಲ್ ಬ್ರಿಂಗ್ ವಾಟರ್ ಗರಂ ಮಸಾಲಾ ಅಂಡ್ ವುಡನ್ ಫರ್ನಿಚರ್ ಆರ್ ವುಡನ್ ಥಿಂಗ್ಸ್ ಅಂಡ್ ದೇ ವಿಲ್ ಕ್ಯಾರಿ ವಿತ್ ದೆಮ್ ಅ ಗೋಲ್ಡ್ ಆರ್ ಅ ಡೈಮಂಡ್ ಆರ್ ಅ ಮನಿ ಅಂದ್ರೆ ಏನು ಅದನ್ನ ಮಾರ್ಕೊಂಡು ಅವರು ತಮ್ಗೆ ಬೇಕಾಗಿರುವಂತಹ ದುಡ್ಡುಗಳನ್ನು ಅಥವಾ ಸೋನಾ ಚಾಂದಿ ಸೋನಾ ಮೀನ್ಸ್ ವಾಟ್ ಗೋಲ್ಡ್ ಸೋನಾ ಮೀನ್ಸ್ ವಾಟ್ ಗೋಲ್ಡ್ ದೇವರ್ took a gold, silver and all for their home or their what state modalwa so yahan aakar kya karte the ki sabhi ko apne laaye hue garam masale aur ratti ke cheezon ko bech kar yahan se chandi sona lekar jaate the abhi hame chandi sona milta hai can we get now even hum kodtare yaradru no we will get money only modalwa yaru kodtilla namage then चांदी से भरे हुए थैले मीन्स व्हाट बैग फुल नॉट ओनली स्मॉल इवाग नाउ गोल्ड तगोलिक होते इष्टे स्मॉल ಗೆ ಇಷ್ಟು ಕೊಡಬೇಕಾದಲ್ವಾ ಇನ್ ದಿ ಪ್ರಿವಿಯಸ್ ಇನ್ ದಿ ಓಲ್ಡನ್ ಡೇಸ್ ವಾಟ್ ದೇ ವಿಲ್ ಟೇಕ್ ದಿ ಬ್ಯಾಗ್ ಫುಲ್ ಆಫ್ ಗೋಲ್ಡ್ ದಿ ಬ್ಯಾಗ್ ಫುಲ್ ಆಫ್ ವಾಟ್ ಸಿಲ್ವರ್ ದಿ ಕಾಯಿನ್ಸ್ ದಿ ಗೋಲ್ಡ್ ಕಾಯಿನ್ಸ್ ಲೈಕ್ ದಟ್ ದೇ ವಿಲ್ ಕ್ಯಾರಿ ಫಾರ್ देयर ಒಕ ಪ್ಲೇಸ್ ಓಕೆ ಸೋ ಹಿಯರ್ ಥೈಲಾ ಮೀನ್ಸ್ ವಾಟ್ ಥೈಲಾ ಬ್ಯಾಗ್ थैला बैग वन मोर चांदी में चांदी सिल्वर वहां क्या करते थे कि चांदी सोना लेकर अपने गांव को जाते थे ओके राज्य की आमदनी दिनों दिन बढ़ रही है। राजा का एक बेटा भी था, उसका नाम क्या था? रवि वर्मन। वहाँ क्या होता था कि दूसरे गांव से दूसरे राज्य से यहाँ केरल राज्य में सभी व्यापारी आकर अपने क्या करते थे कि सांभर गरम मसाला और इमराती क्या लकड़ी से बने हुए चीजों को बेचकर अब वो क्या करते थे सोना चांदी लेकर जाते थे। ऐसे होने के बाद क्या होता था कि वहाँ बहुत लोग व्यापारी आते ही उनका उस देश का संपत्ति या उस देश का क्या व्यापार परिस्थिति क्या होता था ज्यादा होता था उन देश का और उस राज्य का क्या दिने दिने मतलब डेली टू डेली लाइफ में डेली टू डेली ही विल इंक्रीज देयर इनकम। बहुत उनको पैसा बहुत मिलता था क्योंकि दूसरे गांव से आते थे यहाँ बेचकर वहाँ बेचते क्योंकि उनको इस केरल राज्य में क्या उनको सांभार या गरम मसाला या लकड़ी की चीजों को बहुत कम मिलता था। तो वहाँ दूसरे गाँव से यहाँ आने के बाद वहाँ अपना घर में जाए वो चीजों को वो आराम से ले सकते थे और उनको आराम से वहाँ मिलता था भी ओके। इसलिए क्या हुआ कि डे बाय डे दे इंक्रीज देयर इनकम एस इकोनॉमिक इनकम दे विल गेट द गुड इनकम इन द डेली टू डेली लाइफ बिकॉज एवरीबडी इज कमिंग टू सेल एवरीबडी इज गिविंग अ व्हाट गरम मसाला एंड ऑल दोस थिंग्स एस फॉर देन ओनली दे विल गेट अ गुड कस्टमर एंड गुड मनी ऑल्सो एंड they will increase their what economic situation or economic point then unka ek raja ka ek beta tha he have one son his name is ravi varman yes raja ka ek beta tha ki unka naam kya hai raj varman ka beta ravi varman sevakon ke laad pyar ne use swarthi aur ahankari bana diya tha। राजा ने पुत्र रवि वर्मन को जिम्मेदार बनाने की भरसक कोशिश की किंतु उसे तो राजकाज से जैसे कोई लेना देना ही नहीं था। राज वर्मन को केवल एक ही चिंता दिन रात सताती थी कि उनके बाद उनके राज्य और प्रजा का क्या होगा। समय
व्यतीत हो रहा था, किंतु रवि वर्मन को अपनी जिम्मेदारी का एहसास नहीं अब तक नहीं है था। तो वहाँ क्या था कि इस राजा को, राजवर्मन को एक बेटा था, उनका नाम था कि रवि वर्मन। यस, बट व्हाट हैपेंड टू रवि वर्मन? ही विल नॉट लाइक राजा राजेंद्र इरलिला उनो। व्हाई? सेवकों के लाड प्यार से उसे स्वार्थी और अहंकारी बना दिया गया था, बिकॉज ही इज द वन ओनली वन सन ऑफ द दैट राजा, दैट किंग। यस, एवरीबॉडी लव्स हिम, एवरीबॉडी टेक केयर ऑफ हिम, इज दैट इज द मेन रीजन ही इज वेरी सेल्फिश। उसे बहुत अहंकार आने लगा, क्योंकि मैं राजा का बेटा हूँ, मुझे सब लोग पसंद करते हैं और मुझे सब लोग चाहते हैं। ऐसा सोचने के बाद उसे बहुत वो स्वार्थी हो गया, और वो बहुत स्वार्थी भी थे और उसे अहंकार भी था। यस, क्योंकि सब लोग मेरा ही हाथ में है समय, क्योंकि राजा ही मेरा, पिताजी ही मेरा राजा है, तो सब लोग उनका बात है सुनते हैं और सब लोग मुझे प्यार करते हैं, सब लोग मुझे देखते हैं। यस, सबके सेवकों के लाड प्यार, लाड प्यार ಅಂದ್ರೇನು? ಹೆಚ್ಚು ಪ್ರೀತಿ ಮಾಡೋದು, ಪ್ರೀತಿ ಮಾಡೋದು ಅಥವಾ ಇಷ್ಟ ಪಡೋದು, ಅವನನ್ನೇ ಮುದ್ದು ಮಾಡೋದು, ಅವನ ಬಗ್ಗೆನೇ ಕೇರ್ ಮಾಡೋದು. ಅದರಿಂದ ಏನಾಗಿದ್ದು, ಅವನಿಗೆ ಬಹಳ ಸ್ವಾರ್ಥಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು ಆಗಿದ್ದವನು. ಮತ್ತೇನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅಂದ್ರೆ, ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡೋದಿಲ್ಲ, ಬಹಳ ಅಹಂಕಾರ ಇತ್ತು. ನಾನೇ ರಾಜನ ಮಗ ಅಂತ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದ, ಬಹಳ ಅಹಂಕಾರದಿಂದ ಇರ್ತಿದ್ದ, ಅಹಂಕಾರಿ ಬನ. ರಾಜಾನೇ ಪುತ್ರ ರವಿವರ್ಮನ್ ಕೋ ಜಿಮ್ಮೇದಾರ ಬನಾನೆ ಕಿ ಬರ್ಸಕ್ ಕೋಶಿಶ್ ಕಿ. ವಾಟ್ ಹ್ಯಾಪನ್? ರಾಜಾನೆ ಕ್ಯಾ ಕಿಯಾ ಕಿ ವಹಾಂ ಅಪ್ನಾ ಹಿ ಕ್ಯಾ ಹೈ, ಬಚ್ಚಾ ಹೈ, ಅಪ್ನಾ ಹಿ ಬೇಟಾ ಹೈ, वहाँ आगे बढ़कर क्या होगा, वही राजकुमार बनेगा. इसलिए राजा ने क्या किया कि उनको वहाँ जिम्मेदार, रेस्पॉन्सिबिलिटी पर्सन, जिम्मेदार बनाने के लिए क्या किया, बहुत कोशिश किया. बहुत बार उनको बोला, नहीं आपको ऐसा नहीं करना चाहिए, कि आपको स्वार्थी नहीं बनना चाहिए, सभी प्रजा का रक्षा करना चाहिए, सभी प्रजा को हमें क्या करना है कि जीवन देना चाहिए, रक्षण देना चाहिए. ऐसा बार बार बताने के बाद भी वहाँ क्या हुआ था, राजा का बेटा रवि वर्मन सुधर नहीं गया था. वो जैसा पहले था अहंकारी, जैसा पहले था स्वार्थी, वैसे ही था. पुत्र क्या क्या जिम्मेदारी को, किंतु उसे तो राजकाज में जैसे कोई लेना देना नहीं थी. बट व्हाट ही डिड, ही डोंट वांट टू एनीथिंग, बिकॉज़ क्यों, क्योंकि राजा तो अपना व्यापार को, व्यापारी को क्या करता था कि स्थान देता था. दूसरे गांव से, दूसरे राज्य से व्यापारी लोग आते थे, तो उनका क्या होता था कि राज्य का आमदनी, और आमदनी क्या जाता था, बढ़ जाता था. पर इधर क्या होता था कि उनको, उनके बेटा कौन, रवि वर्मा को इसका कोई भी चिंता नहीं था. वो किसी के बारे भी चिंता नहीं करता था. ही विल नॉट थिंक एनीथिंग, नॉट ओनली द पर्सन, नॉट ओनली द कॉमन पर्सन और पुअर पीपल, इवन ही विल नॉट थिंक अबाउट द इकोनॉमिक thought of them, economic things also, as he don't want to anything sale and all, that thing he want, just he will roam everywhere and he will live in that home or in the palace. Okay, raj kaaj matlab kya hai, rajya ke kaam ke bare mein, unko rajya ke kaam ke bare mein kuch bhi pata nahi tha, kyunki vyapari log dusre gaon se aate the, yahan bech kar apna sona chandi yahan lekar jaate the. तो हम जैसे ही सोना चांदी देंगे तो ऐसे ही लेकर जाएंगे वो लोग, नहीं, उनको भी क्या करना है कि हमें करेक्ट, यानी कि कैसे हम, कितना हमने पैसा दिया है, कितना वो लोग लेकर गए, ये सब क्या करना है कि हमें मालूम रहना चाहिए. पर यहाँ क्या हुआ कि रवि वर्मा को कुछ भी मालूम नहीं था, कुछ भी मालूम पढ़ने के लिए वो क्या तैयार नहीं था. ओके, देन रवि, राजवर्मन को केवल एक ही चिंता दिन रात सताती थी कि उनके बाद उनका राज्य और प्रजा का क्या होगा. बिकॉज, क्योंकि राजा जाने के बाद, यहाँ की राजा जाने के बाद राजा का बेटा कौन है, यहाँ रवि वर्मन ही अगले राज्य का राजकुमार है. वही क्या करना है कि राजा का और प्रजा का भला करना है. तो वहाँ ऐसे ही बहुत गर्व से, बहुत क्या अहंकार से घूम रहा है, मतलब राज्य को, राज्य की, राजा को, राजवर्मन को बहुत चिंता हो रही थी कि मेरे जाने के बाद, मेरे मृत्यु के बाद मेरा देश का और मेरा राज्य का, मेरा प्रजा का क्या होगा. यस, दे हैव टू थिंक नो,
because he is, his son is roaming, simply is roaming. He will not do anything. He don't want to know anything about the economic also. Yes. So then he is, that king also, he is worried about that. Because what will happen after my death, he will be become a king of this, what kingdom? Yes, he rajada, raja akana. But he don't want to know anything. He don't know anything also. Then, how, what is the uses of my death, or what is the uses of he is a belong to, he is belong to a prince family. Or the Rajkumarara, Manasandra Hutrikarandra, or to Salpal Gottir Bekavdalva. But he don't want to do anything. Adukoskara enakittu, Rajanige bahala chinte akittu. So, yen maadli nanu? Inta iga nan satta mele raja aadre avu nam prajegalannu hengu nodukottare? Hodalla? So, he feel very bad. समय व्यतीत हो रहा था किंतु रवि वर्मन को अपनी जिम्मेदारी का एहसास तक नहीं था, क्योंकि वो अभी बच्चा नहीं था, बड़ा हो गया था, राजकुमार बनने वाला था, फिर भी उनको क्या हुआ कुछ भी पता नहीं था। समय चल रहा था, जैसे हम आज बच्चे हैं कल भी बच्चे ही रहेंगे, एक साल दो साल दस साल के बाद हम क्या हो जाते हैं, बड़े हो जाते हैं, राइट। बड़े होने तक हमें क्या करना है कि हमारा जिम्मेदारी क्या है हमें पता होना चाहिए। हम तो आम आदमी है, यस, वहां तो क्या है राजकुमार है, वो देश को चलाने वाला, मतलब उनका राज्य को चलाने वाला अधिपति है, तो उनको सब कुछ मालूम होना चाहिए, उनका जिम्मेदारी पता होना चाहिए। बट यहाँ क्या हुआ कि उनको कुछ जिम्मेदारी भी, इतना समय होने के बाद भी उनको कुछ जिम्मेदारी का पता ही नहीं था, इसलिए राजा को क्या हुआ कि बहुत चिंता हो रहा था। Yes, understood all of you? So this one, Ra King, his name is what? Raj Varman. He have a son of Ravi. Son, name of what? His name is Ravi Varman. So Raja King was very kind person. Yes, dayalu andre eno, kind. Ellanu olleyadu martare. Ellarigu yavagalu olleyade martare. His son is, you know, he don't know about anything. Okay, he don't have a responsibility towards his praja and his rajya. Okay, he is living, simply is living the day is passing day by day, but he will never get his responsibility. What is his responsibility? How he have to take care of their people? How he have to take care of his kingdom? Okay, he don't know. He don't want to do anything. So, usse se kya hua ki? राजा को बहुत वरी चिंता होने लगता है कि मेरा राज्य का क्या होगा, मेरा प्रजा का क्या होगा। सो आई विल कंक्लूड हियर। सो नेक्स्ट क्लास आई विल टीच यू। सो ओनली फर्स्ट पैरा एंड सेकंड पैरा आई टॉट यू, इन द नेक्स्ट क्लास आई विल टीच यू एंड आई विल गिव यू फिफ्थ मेन एंड सिक्स्थ मेन ऑल्सो। यू हैव टू कंप्लीट यूर CW। ಓಕೆ ಸಿ ಡಬ್ಲ್ಯೂ ನ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ, ಎಲ್ಲರೂ ಸಿ ಡಬ್ಲ್ಯೂ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿರಬೇಕು ಆ್ಯಂಡ್ ರೈಟ್ ದೀಸ್ ಮೀನಿಂಗ್ಸ್ ಇನ್ ಯುವರ್ HW ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ಈ ಮೀನಿಂಗ್ಸ್ ಬರೆದಾಗಿರಬೇಕು ಆ್ಯಂಡ್ ಟುಡೇಸ್ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಐ ವಿಲ್ ಗಿವ್ ಯು ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಆಲ್ಸೋ ಆ್ಯಂಡ್ ಬಿಫೋರ್ ದ್ಯಾಟ್ ಐ ವಿಲ್ ಗಿವ್ ಯು ಓಕೆ ಐ ವಿಲ್ ಗಿವ್ ಯು ದ ಎಕ್ಸಸೈಸ್ ನಿಮಗೆ ನಾನು ಬಿಟ್ಕೊಡ್ತೀನಿ ಇನ್ ದ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ನಾವು In the next class, I will give you. Okay, so you have to learn the question answer and all, because we have to plan to conduct the test also. Test and kuda conduct martivi. So because of you have to prepare that all, and you have to write. When we will come to visit, you have to be ready with your CW. In the next time, we will see CW also. CW kuda complete madi bardirbeku and complete your HW also. Okay. So today's homework is on 5 meanings are there, no? You have to write these 5 meanings 5 times and you have to write 1 page copywriting, okay? So homework is 1 page copywriting and second one, write the meanings. Which one I gave, no? Here only 5 only just you write. How many times? 5 times. Yes, 5 times you have to write the given meanings. Okay. Next class I will take you
after what will happen, okay, what he did, who Rajvarman, what he did and what his son did, all we will see in the next class. Yes, be ready with your CW. Last two mains are there that I will give you, or I will make a PDF file of that and I will send you. Till that you have to wrote, no, I saw. Till that ಪರ್ಯಾಯವಾಚಿ ಶಬ್ದ ರೈಟ್ ಸಿನೋನಿಮ್ಸ್ ಸಿನೋನಿಮ್ಸ್ ತನಕ ಎಲ್ಲರೂ ಬರೆದಿದ್ದೀರಿ ಮೇಡಮ್ ಕೂಡ ಬರ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸೊ ಲಾಸ್ಟ್ ಅಂಗ್ರೇಜಿ ಶಬ್ದ ಲಿಖೋ ಮತ್ತೇನು ಮಾತೃಭಾಷಾಮೆ ಅನುವಾದ ಕರೋ ಅದೆರಡೇ ಇದೆ ಅದು ನಾನು ನಿಮಗೆ ಪಿ ಡಿ ಎಫ್ ಫೈಲ್ ಮಾಡಿ ಕಳಿಸ್ತೀನಿ ಇಲ್ಲಾದರೆ ಬೋರ್ಡ್ ಮೇಲೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಬರ್ಕೊಟ್ಟಿರ್ತೀನಿ ಅಷ್ಟಂಕ ಎಲ್ಲರೂ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರಬೇಕು ಸಿ ಡಬ್ಲ್ಯೂ ಕೂಡ ಬರ್ದಾಗಿರ್ಬೇಕು ಎಲ್ಲರದು ಆ್ಯಂಡ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಯುವರ್ ಹೋಮ್ ವರ್ಕ್ ಆಲ್ಸೋ ಆ್ಯಂಡ್ ರೀಡ್ ದ ಲೆಸನ್ ಲೆಸನನ್ನು ಕೂಡ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಓದ್ಕೊಂಡಿರಬೇಕು ಅಂಡರ್ಸ್ಟ್ ಆಲ್ ಆಫ್ ಯು ಸೊ ಇದನ್ನ ಬರ್ಕೊಂಡಿದ್ರಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಹೋಮ್ ವರ್ಕ್ ಹಿಂದೆ ಬಂದಿದ್ದಾರ ನಾನ್ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಪ್ರಿನ್ಸ್ ಧನ್ ಧಾನ್ಯ ವೆಲ್ ಸೋನಾ ಗೋಲ್ಡ್ ಸೈಲ ಬ್ಯಾಗ್ ಚಾಂದಿ ಸಿಲ್ವರ್ ವರ್ಮೋರ್ ಸೋನಾ ಇಸ್ ದೇರ್ ಸ್ಲೀಪಿಂಗ್ ಮೇ ಸೋನೆ ಕೋ ಜಾತಿ ಸೋನಾ ಅಂತಂದ್ರೆ ಏನಂದ್ರೆ ಸ್ಲೀಪಿಂಗ್ ಇನ್ ದಿಸ್ ಲೆಸನ್ ಸೋನಾ ಇಸ್ ವಾಟ್ ಗೋಲ್ಡ್ ಓಕೆ ಅಂಡರ್ಸ್ಟುಡ್ ಆಲ್ ಆಫ್ ಯು ಓಕೆ ಸೊ ವಿ ವಿಲ್ ಮೀಟ್ ಇನ್ ದ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು